शिक्षण संस्थेचे काम जोमाने पुढे घेऊन नेण्याचे काम सेवक करतात आमदार सत्यजित तांबे. कुठल्याही शिक्षण संस्थेचे कामकाज जोमाने पुढे घेऊन नेण्याचे काम शिक्षण संस्थेतील सेवक वर्ग करत असतात अशी प्रतिपादन नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले. नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या वतीने रविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी आयोजित केलेल्या सभासद व पाल्य गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी प्रवीण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते, सरचिटणीस हेमंतराव धात्रक, विश्वस्त दामोदर मानकर, संचालक ॲडव्होकेट सुधाकर कराड, विष्णुपंत नागरे, विलास आवाड, सुरेश घुगे, संचालिका शोभाते बोडके, तुळशीराम विंचू, बंडूनाना दराडे, NDST पतसंस्थेचे चेअरमन अरुण पवार, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव SB देशमुख, शिक्षक संघटनेचे ज्येष्ठ नेते KK आहिरे, भाजपचे युवा नेते अजय दराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. याप्रसंगी ज्योती फड यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रम प्रसंगी अधिकचे मार्गदर्शन करताना आमदार तांबे म्हणाले की संस्थेच्या संस्थापकांनी ज्या उद्देशाने या संस्था स्थापन केला तो उद्देश अशा प्रकारच्या गुणगौरव समारंभामुळे सफल होत असताना दिसत आहे. शिक्षण क्षेत्रात आज अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून याबाबत मी लवकरच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रश्न समजून घेणार आहे. कारण कोणतीही वकिली करण्यासाठी ती केस समजून घेणे महत्त्वाचे असते. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.